ढगाळ वातावरणाचा हिंगोलीतील आंबा उत्पादकांना फटका यंदा उत्पादन सत्तर टक्क्यांनी घट होण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी वातावरणाचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याचा मोहर गळून उत्पादनामध्ये घट येणार असल्याने आर्थिक गणित देखील कोलमडणार असल्याचं शेतकऱ्यांमधून सांगितलं जाते मागील दोन वर्षांमध्ये भरपूर प्रमाणात आंब्याला फळे लागली मात्र कोरोनाच्या संकटामुळे मार्केटमध्ये नेता आले नाहीत आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात फवारणी करून देखील आंब्याचा बहार टिकत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शासकीय स्तरावरून फळबागेसाठी काहीतरी उपाययोजना व्हावी किंवा आर्थिक मदत मिळावी अशी शेतकऱ्यांमधून आता मागणी होत आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे बेधडक चोवीस तास न्यूजचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रामेश्वर पोले यांनी माझ्याकड आंब्याची फळबाग आहे दोनशे ते अडीचशे झाड आहे मागच्या दोन वर्षात आंब्याला एवढा माल आला होता म्हणजे भरपूर जवळपास हजार होता, पहले पन ते अकराशे कॅरेट निघलं होतं पहिल्या लॉकडाऊनमध्ये पण ते मार्केट बंद असल्यामुळं व्यापारी कोणी येत नव्हते आणि या लॉकडाऊनमुळं कोणाला फिरताही नाही गेले चिल्लर व्यापारी नाही गेले ठोक व्यापारी नाही गेले आणि ना आम्हाला पण कोठं कोण्या खेड्यात नेऊन नि, निघताही नाही ने गेला माल त्याच्यामुळं आमचं जवळपास हजार ते अकराशे कॅरेट पहिल्या लॉकडाऊनमध्ये म्हणजे कामीच नाही आले त्याचे पैसे नाही तयार झाले त्याच्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या वर्षी आम्ही भरपूर खर्च केला माल बी भरपूर आला पण ती तशीच परिस्थिती लॉकडाऊनची असल्यामुळं बंद असल्यामुळं आमच्या काय आंब्याची जसे पैसे यायला पाहिजे होती तशी आले नाही माल खूप निघला पण पैसे आले नाही त्याच्यामुळं दोन वर्ष आमचे माल येऊन भाव न लागल्यामुळं आम्हाला काही पैसे उरले नाहीत आणि यावर्षी आम्ही खूप आंब्याला फवारण्या महागाचे औषधं फवारले पण काय निसर्गाचे काय वातावरण नाही बरोबर ढगाळ वातावरण असल्यामुळं यावर्षी काय आंब्याला काय माल नाही लागला गेल्या वर्षीच्या तुलनेत मी म्हणतो हजार ते अकराशे कॅरेट निघलं होतं गेल्या वर्षी एक एका वर्षी अकराशे एका वर्षी हजार तर यावर्षी तीनशे चारशे पण निघते का नाही काय माहीत आता हे पहा हे जे खांटा आहे गेल्या वर्षी या खांट्याला कमीत कमी दहा फळं राहायची दहा फळं म्हणजे आमचं पाचशे ग्रामचं एक फळ राहते या दहा फळाचं पाच किलो वजन साठ रुपयांना जर विकला तर एवढ्या खांट्याचे आम्हाला सहाशे रुपये होत होते होतात पण ते आता यावर्षी याला काहीच नाही एवढं याच्यात फक्त हे एक बारीक एक एक काना लिहिलं दिसला आणि हे टिकते का नाही याचं काही सांगता येत नाही तरी अजून दोन चार फवारण्या केल्या तरी काही हे कर नाही तरी शासनानं या फळबागेसाठी आम्हाला काही मदत द्यावं नसता याच्यावर काही पर्याय सांगावं काही क कुठं कर्ज उपलब्ध होत असलं तर सांगावं पश्चिम महाराष्ट्रात म्हणतात की फळबागेला खूप अनुदान असते खूप काय असते या या अनुदानाच्या आशेनंच नाही आम्ही शेती सुशोभित करण्यासाठी आणि आम्हाला उत्पन्न मिळवण्यासाठी केले पण ह्या नैसर्गिक हानी काही रोगराईच्या हानी या कोरोनासारख्या हानी या सगळ्या हानीतच चाललं आहे आम्हाला काय याच्यात योग्य पैसे मिळणत त्यासाठी शासनानं आम्हाला काही मदत करावी